नमस्कार मित्र मित्रिणींनो, स्वाती राऊत गायकवाड या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत बटरपासून साजूक तूप कसं बनवायचं। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अनसॉल्टेड बटर। कोणत्याही ब्रँडचं बटर वापरलं तरी चालेल, फक्त ते अनसॉल्टेड असलं पाहिजे। इथे मी पोलंडमध्ये हे बटर वापरते, याची चव सेम आपल्या अमूल बटरसारखीच असते। तूप बनवण्यासाठी इथे आपल्याला हेवी बॉटम असलेलं भांडं घ्यायचं आहे। इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला बटर काढून घ्यायचं आहे। आज इथे मी 200 ग्रामच्या 4 स्लाइसेस घेतलेले आहेत। आता हे बटर आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवरती मेल्ट करून घ्यायचं आहे। अगोदर इथे हे बटर आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच वितळवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। हाय फ्लेमवरती बटर वितळवलं तर पटकन जळण्याची शक्यता आहे आणि आपल्या तुपालाही करपट असा वास येईल, त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे। इथे हे बटर पूर्णपणे वितळलेलं आहे, मेल्ट झालेलं आहे आणि वरतीही छान फेस आलेला आहे, तुम्ही बघू शकता। या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम लो वरती ठेवायची आहे। एक 2 ते 3 मिनिटानंतर इथे आपलं तूप उकळायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तूप बनवण्यासाठी नेहमी मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे, कारण यावरती बबल्स येतात आणि ते बबल्समुळे आपलं तूप बाहेर येण्याची शक्यता असते, त्यामुळे मोठ्या आकाराचं आणि हेवी बॉटम असलेलंच भांडं वापरावं। तूप बनवत असताना घरामध्ये खूप छान सुगंध पसरतो, मस्त वास सुटलेला आहे घरामध्ये। एक थोडा वेळ उकळल्यानंतर इथे तूपमधून बबल्स यायला लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तूप बनवत असताना मधून अजून थोडंसं हलवत राहायचं आहे चमच्याच्या सहाय्याने, म्हणजे साईडलाही चिकटणार नाही आणि तूपही आपलं इव्हनली कुक होतं। एक 6 ते 7 मिनिटे उकळल्यानंतर इथे ह्या तुपावरचा बऱ्यापैकी फोम कमी झालेला आहे आणि आपला तुपाचा कलरही चेंज व्हायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणखी एक 2 ते 3 मिनिटे हे तूप आपण कळवून घ्यायचं आहे, याच्यावरती येणारे जे बबल्स आहेत ते कमी होईपर्यंत। मस्त छान कलर आलेला आहे तुपाला, तुम्ही बघू शकता, आणि मस्त सुगंधही सुटलेला आहे। इथे आपलं तूप व्यवस्थित कढलेलं आहे, आता याच्यावरती छोटे छोटे बबल्स यायला लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता। या स्टेजला आपलं तूप तयार आहे। आता आपण यामध्ये घालायचे आहेत पाण्याचे काही ड्रॉप्स, यामुळे काय होईल आपलं तूप एकदम दाणेदार बनतं आणि त्याची कुकिंग प्रोसेस असते तीही कमी होते। आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आज इथे मी 4 बटर स्लाइस वापरलेल्या होत्या, तर त्याच्यापासून तूप बनवण्यासाठी मला फक्त अर्धा तास लागला, तर डिपेंड आहे तुम्ही किती बटर वापरता यावरती। आता हे तूप आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपण व्यवस्थित स्ट्रेन करून डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। एक 4 ते 5 तासानंतर तूप इथे व्यवस्थित सेट झालेलं आहे, मस्त दाणेदार आणि ग्रेनी टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, तुम्ही पण ही सोपी पद्धत वापरून तूप घरच्या घरी बनवून बघा, कसं झाले हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरही करू शकता आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।